काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म चोरणारा तो कोण? सापोलीचे माजी आमदार सेवक वाघाळे यांचा घणाघाती आरोप. वाघाळे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरण बिघडणार. काँग्रेस पक्षाने साकोली विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ए फॉर्म दिला, त्यानंतर बी फॉर्म घेण्यासाठी गेलेल्या माजी आमदार सेवक वाघाळे यांचा काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म रात्रीतून एकाने चुरून नेला. परिणामी त्यांची काँग्रेसची उमेदवारी रद्द झाली, त्यामुळे त्यांना वेळेवर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घ्यावी लागल्याचा खळबळजनक आरोप साकोलीच्या माजी आमदार सेवक वाघाळे यांनी लावला आहे. या आरोपाने भंडारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचे वातावरण आता तापू लागले आहे. निवडणुकीपूर्वी या जिल्ह्यात स्वपक्षीयांसह अन्य पक्षातील उमेदवारांच्याही तिकीट कापण्यात आल्या. राजकीय नेते मंडळींनी आपले वर्चस्व ठेवले. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या निवडणुकीमुळे केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. भाजपाचे विद्यमान आमदार बाळा काशीवार यांची उमेदवारी कापून भाजपने राज्यमंत्री परिणय फुके यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने राष्ट्रीय नेते नाना पटोले यांना मैदानात उतरविले आहे. बहुजन समाज पक्षाच्या वतीने प्रकाश माळगावे निवडणूक लढवित आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सेवक वाघाळे यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे अर्ज सादर करून रीतसर उमेदवारी मागितली होती. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सेवक वाघाळे यांचे नाव साकोलीचे उमेदवार काँग्रेसचे म्हणून दिल्लीच्या हायकमांडकडे पाठविले. त्यानुसार वाघाळे यांना उमेदवारी ही जवळपास निश्चित झाली होती, मात्र फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री वाघाळे यांना बी फॉर्म घेण्यासाठी मुंबईला बोलवण्यात आले असताना दुसरीकडे मात्र पक्षातीलच एका वरिष्ठ नेत्याने फॉर्म चोरल्याचा आरोप वाघाळे यांनी केला आहे. सदर बी फॉर्म चोरल्याने वाघाळे यांची काँग्रेस पक्षाची उमेदवारी शेवटच्या क्षणाला रद्द करण्यात आली, त्यामुळे वाघाळे यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली. वाघाळे यांच्या उमेदवारीने काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचे विजयाचे गणित बिघडण्याची चिन्ह दिसत आहेत. प्रशांत देसाई, महावॉइस, भंडारा. सोनिया गांधी जी ने प्रदेश काँग्रेस कमेटी के सभी लोगों ने एक ही नाम मेरा भेजा और वहाँ पहले भी तो ये वादा की सेवक बाबू वाघाळे से लड़ेंगे और ये नागपुर से खासदार लड़ेंगे. सब तय होने के बाद में भी ये आदमी को जो मैंने 19 में से 17 जिला परिषद मैंने चुन के लाया और 17 जिला में पंचायत समिति दोनों जीत के लाया, इसकी लालच इस आदमी को होगी. इसने मेरा बी फॉर्म चुरा के बॉम्बे से ये लेके आए. मैं दिल्ली में रहा, 5:45 टिकट भी मेरी प्लेन की, 5:45 का मेरा फ्लाइट था दिल्ली टू नागपुर. मैं फ्लाइट में आया 4:30 एयरपोर्ट पर आए, तब मेरे को ये मालूम हो गई 12 बजे वहाँ से मैं बॉम्बे गया. बॉम्बे में जाने के बाद मैंने और सुबह का फ्लाइट मेरे को नागपुर रिटर्न था, लास्ट दिन फॉर्म भरने का था. तब मेरे को मालूम हो गया बी फॉर्म इसने गोंदिया में लड़ता हूँ, तो मेरे को तुमसर लड़ो करके उन्होंने बोल दिया. मैंने बोला मैं किसी के एरिया में जाता नहीं, मैं लड़ूंगा अपने यहाँ लड़ूंगा. और मैंने वो उनका विभ्राम नहीं जुगाना प्रामाणिकता. राजकारण सा गंदा मैंने कभी जीवन में नहीं किया, इसलिए इसको सबक सिखाने के लिए मेरी भी ताकत है. दलित मेरा समाज और ओबीसी समाज और अभी तेली समाज माड़ी समाज सब समाज के लोग काम करने का आदमी करके मेरे को आमदार की महत्व नहीं होती. आमदार काम करने लगता है, बीच में छोड़ता है, बीच में चले जाते छोड़ते. काम किसी का नहीं किया, किसी के लड़के को नौकरी नहीं दिया. पटोले नाम के 4 लोगों को मैंने नौकरी दिया हूँ आज तक जिंदगी बनाए. तो ये मेरा एक काम करने का अलग तरीका है. वो आदमी ये काम जिंदगी झूठ बोलना, चापलूसी करना और पैसे वालों को मदद करना, गरीब जनता का कुछ लेन देन नहीं, समाज का उसका भी हो, समाज होगा झाड़े खोलने से बाद उसके भी बच्चों का कुछ उद्धार इसने किया नहीं, सिर्फ उनको ये करके किया. ऐसे आदमी को भी वक्त आया है सबक सिखाने का. और ये 21 तारीख को जनता सबक सिखाएगी. मेरा साकोली जिला बने का सपना है. फलान दूर छोटी सी तहसील बने, बाजू में उधर जाड़ तहसील बने, ऐसा मेरा एक सपना है. मैं बनता तो कुछ भी कोई भी सरकार कोई भी आए, मैं किसी भी तो ये आमदार बनूंगा जीतते किसी के लिए मैं लड़ाई लड़ूंगा और साकोली को जिला बना के दिखाऊंगा. चाहे सत्ता किसके भी आए, लड़ाई करके उनको साकोली को जिला देना पड़ेगा. ये मैं ये काम मैं प्रभु भूमिका से करूँगा. आप इसके लिए लोगों ने मेरे को उनके देना चाहिए, मेरी रिक्वेस्ट है.